नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या चॅनलमध्ये. आपण या चॅनलमध्ये 25 प्रश्नांची मॉक टेस्ट घेतो आहे, तर त्या 25 प्रश्नांपैकी तुमची किती उत्तरं बरोबर आहेत ते तुम्ही नक्की चेक करा. तुमची जेवढी उत्तरं बरोबर आहेत त्यांचा जो नंबर आहे तो कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. या टेस्टचा तुम्हाला फायदा असा होणार की तुमचा अभ्यास कितीपर्यंत झाला आहे त्याची तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ओके, तो आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक कोण आहेत? 4 लेखकांची नावं तुम्हाला दिली आहेत, योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, बाबूराव बागल. हे त्याचं उत्तर आहे, बाबूराव बागुल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या पश्चिमी भागांमध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाला हुतुतू म्हणूनही ओळखले जाते? 4 खेळांची नावं तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसत आहेत, त्यातलं योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे कबड्डी. कबड्डी या खेळाला हुतुतू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढे तिसरा प्रश्न, अष्टपैलू मराठी आणि हिंदी अभिनेता नाना पाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये कोठे झाला होता? 4 ठिकाणांची नावं आहेत, मुरुड जंजिरा, टुमसार, अंबाड आणि सांगली. याचं योग्य उत्तर आहे मुरुड जंजिरा. या ठिकाणी अभिनेता नाना पाटेकर यांचा जन्म झाला होता. पुढे चौथा प्रश्न, पंडित विष्णू दिगंबर पालुस्कर हे महाराष्ट्राचे डॅश होते? ऑप्शन दिलेत तुम्हाला, संस्कृत पंडित, चित्रकार, शास्त्रीय नर्तक आणि शास्त्रीय गायक. योग्य उत्तर आहे याचं, शास्त्रीय गायक होते हे. हे खूप लक्षात ठेवा, संगीत आणि कला क्षेत्रातून सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणाला नोबल पारितोषिक मिळाले नाही हे तुमचं आन्सर आहे. 4 जणांची नावं दिलेली आहे. याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना नोबल पारितोषिक कधीच मिळालं नाही, हे लक्षात ठेवा. पुढे 6वा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी डॅश येथे आहे. 4 स्थळांची नावं दिली आहेत तुम्हाला. याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद येथे आहे ही अकॅडमी. पुढे प्रश्न 7वा, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याच्या आहेत? 4 घराणी तुम्हाला दिले आहेत ऑप्शनमध्ये. वेळ घ्या आणि तुमचं उत्तर तयार करा मनात. याचं उत्तर आहे पहिलं जयपूर घराणे. या ज्या होत्या त्या जयपूर घराण्याच्या होत्या, हे लक्षात ठेवा. परत एकदा संगीत क्षेत्रातून प्रश्न विचारला आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, अग्निपंख हे कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे? 4 ऑप्शन दिलेत तुम्हाला. याचं योग्य उत्तर आहे APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचं नाव अग्निपंख आहे. आत्मचरित्रांची नावं लक्षात ठेवा, ती येतात प्रश्नात. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, महान मराठी गायिका मोजीबाई कुर्डीकर या खालीलपैकी कोणाच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिकेच्या आई आहेत? ऑप्शन आहे तुमचे 4. उत्तर आहे इथे किशोरी आमोणकर यांच्या त्या आई आहेत. परत शास्त्रीय किंवा संगीत क्षेत्रातून प्रश्न विचारला आहे. प्रश्न 10वा, कोणत्या मराठी माणसाने
भारतातील राजा हरिश्चंद्र या सगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती? चित्रपट क्षेत्रातून प्रश्न विचारला आहे हा. याचं योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके. पुढे जाऊया. 10 प्रश्न आपले झाले आहेत. 11वा प्रश्न. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली? असा प्रश्न आहे. 4 न्यूजपेपरचे तुम्हाला नावं आहेत तिथे सांगितले आहेत. याचं योग्य उत्तर आहे फ्री प्रेस जनरल नावाचं जे वर्तमानपत्र होतं त्यातून त्यांनी सुरुवात केली होती. पुढे 12वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता क्रिकेटपटू 1974 मधील त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताचा कप्तान होता? 1974 मधली ही गोष्ट आहे. 4 नावं आहेत. याचं योग्य उत्तर आहे अजित वाडेकर हे जे होते ते कॅप्टन होते एकदिवसीय सामन्यांमध्ये 1974 साली. क्रीडा क्षेत्रातून असे प्रश्न विचारले जातात त्यांचा अभ्यास करा. प्रश्न 13वा. महाराष्ट्रामधील हिरवे बाजार ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे नाव काय आहे ज्यांनी गावामध्ये संपूर्ण बदल घडून आणला आणि राष्ट्रीय ख्याती मिळवली? हा एक वेगळा प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवा. 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. योग्य उत्तर आहे पोपटराव बाबूजी पवार हे जे होते ते सरपंच होते आणि त्यांना राष्ट्रीय ख्यातीसुद्धा मिळाली होती त्यांच्या कामासाठी. पुढे प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रामध्ये विश्वेश्वरस्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुठे स्थित आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. अमरावती, नागपूर, मुंबई आणि नाशिक. याचं योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी आहे. पुढे 15वा. पहिला भारतीय मूक चित्रपट कोणता होता? चार ऑप्शनपैकी योग्य आन्सर आहे राजा हरिश्चंद्र. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 16वा. राष्ट्रीय जल संसाधन परिषदेची स्थापना भारत सरकारने कोणत्या साली केली होती? असे सालचे प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी एक बरोबर ऑप्शन आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. उत्तर आहे याचं 1983. पुढे प्रश्न क्रमांक 17वा. भारताचे राष्ट्रपती होण्याआधीच भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे नाव सांगा. 4 पैकी योग्य उत्तर आहे याचं झाकीर हुसेन. पुढे जाऊया. पुरस्कारांवर प्रश्न विचारलेच जातात त्यामुळे ते नेहमी पाठ करा. प्रश्न क्रमांक 18वा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर IOC याचा शॉर्ट फॉर्म आहे नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोणत्या आहेत? 4 ऑप्शन आहेत तुम्हाला. याचं योग्य उत्तर आहे नीता अंबानी. नीता अंबानी या पहिल्या महिला आहेत ज्या IOC वर काय नियुक्त झाल्या आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 19. नारायण श्रीपाद राजसहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गायक डॅश या नावाने सुद्धा परिचित आहेत. 4 नावं दिलेली आहेत त्यापैकी एक नाव त्यांचं आहे. योग्य जे उत्तर आहे ते आहे बालगंधर्व. बालगंधर्व या नावाने ते प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रामध्ये सुरू होणारी वारकरी परंपरा नक्की काय आहे? ऑप्शन दिले तुम्हाला. नृत्य प्रकार, कशिद्याचा प्रकार, लग्नविधी की धार्मिक चळवळ. योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे धार्मिक चळवळ. वारकरी परंपरा ही एक धार्मिक धर्माबद्दलची चळवळ आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21. विजय तेंडुलकर खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? 4 क्षेत्र दिलेली आहेत त्यापैकी एक मध्ये ते आहेत.
योग्य उत्तर याचं आहे ते म्हणजे मराठी रंगभूमी. मराठी रंगभूमीमधील आहेत हे विजय तेंडुलकर, अभिनेते आहेत हे. पुढे 22वा प्रश्न, अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा भाग गुजरातमध्ये अशा प्रकारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन स्थित आहे? चार रेल्वे स्टेशनची तुम्हाला नावं सांगितली आहे तिथे. योग्य उत्तर आहे याचं नवापूर. नवापूर हे अर्ध महाराष्ट्रामध्ये आहे आणि अर्ध गुजरातमध्ये आहे. पुढे जाऊया आपण. शेवटचे तीन प्रश्न आहेत आपले. प्रश्न क्रमांक 23, व्ही शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओशी संबंधित आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. वेळ घ्या आणि तुमचं उत्तर निवडा या चार ऑप्शनपैकी. याचं योग्य उत्तर आहे प्रभात स्टुडिओ. या स्टुडिओशी ते संबंधित होते व्ही शांताराम. पुढे 24वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? खूप वेळा हा प्रश्न येतो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. ऑप्शन बघा तुम्ही. योग्य उत्तर आहे याचं 8 सप्टेंबर. पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील राज्य महिला आयोगाचे माजी पदसिद्ध सदस्य कोण आहेत? चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर आहे पोलीस महासंचालक. तर अशा प्रकारे आपले 25 प्रश्न झाले आहेत. 25 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर देता आली? जे प्रश्न चुकलेत ते कुठल्या विषयासंबंधीचे आहेत तो विषय तुम्ही व्यवस्थित करा, त्याचा अभ्यास जास्त करा, त्याच्याबद्दल जास्त वाचन करा, जेणेकरून तुमची ती उत्तरं बरोबर येतील. जोपर्यंत तुम्ही मॉक टेस्ट देणार नाही तुमचा अभ्यास किती झाला आहे तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या मॉक टेस्ट जास्त बघत जा, त्यामुळे तुमच्या अभ्यासात आणि ज्ञानात लवकर भर पडते. अशा मॉक टेस्टसाठी व्हिडिओ येतच राहतील आपल्या चॅनलवर, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. सो आजच्यासाठी थँक्यू सो मच. मस्त रहा आणि व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.